आवडीने कावडीने प्रभुने सदनात वाहिले पाणी, एकची काय वदावे पडलिया कार्यार्थ वाहिले पाणी। या संत कवी मोरोपंतांच्या आर्यानुसार नाथ महाराजांचा अधिकार आपल्या लक्षात येतो की ज्या याच रांजणामध्ये भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रूपामध्ये जवळपास 12 वर्ष पाणी भरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। नाथांच्या वाड्यामध्ये या वास्तूमध्ये भगवान श्रीखंड्या हे राहत होते आणि या रांजणाची आख्यायिका अशी आहे की 21 फूट खोल आहे, पूर्ण दगडी बांधकाम आहे, खाली एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, हा साफ केला जातो, पूर्ण कोरडा केला जातो आणि षष्ठी तुकाराम बीज ते नाथषष्ठी या दरम्यान 4 दिवसामध्ये कधीही पांडुरंगाची कावड येते आणि हा रांजण भरतो। भरल्याची प्रचिती जसं दुधाला उकळी येते तसं त्या ठिकाणी फुगा धरल्यासारखं त्या ठिकाणी होतं आणि रांजण भरतो। अशा पद्धतीने आजपासून तुकाराम बीजेच्या या शुभमुहूर्तावर नाथषष्ठीचा उत्सव खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे आणि हळूहळू लांबून लांबून लोक भाविक भक्त येऊन या रांजणामध्ये पाणी भरतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।